शिरीमिरीला सटावलेल्या भेसळ अधिकारी आणि दूध विक्रेत्यांच्या स्वार्थ आणि मतलबांमुळे दुधाचे भेसळ वाढते, तरी सुद्धा माझ्या दुधात एकही पाण्याचा थेंब नाही असा विक्रेत्यांचा खोटा, त्यामुळेच दुधाला आलाय ज्यादा भाव। पाहूयात अस्मिता विजनचा या संदर्भातचा हा ग्राउंड रिपोर्ट। दूध हा सकस पदार्थ असल्यामुळे दुधाला प्रचंड मागणी वाढतीय, त्यामुळे अनेक तरुणांनी रोजगारासाठी दुग्ध व्यवसाय निवडलाय। मात्र शुद्ध आणि सकस दूध कुणीच देत नाहीये, पैशासाठी दूध भेसळ करणारा रॅकेट तयार झालंय। दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करण्याचं प्रमाण वाढले, परंतु चिरीमिरीची चटक लागलेल्या अन्न आणि औषध विभागाला या दूध भेसळीकडे लक्ष द्यायला वेळ नाही का असा प्रश्न आता पुढे येतोय। याच दुधाचा अस्मिता विजननं घेतलेला हा आढावा आपण पाहूयात। सोलापूर शहरातील दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध विभाग कमी पडल्यामुळेच भेसळीचं प्रमाण वाढताना दिसतंय। भेसळ रोखण्यापेक्षा दुधावरील मलई खाण्यातच दूध संघ आणि भेसळ अधिकारी सध्या गुंतलेले आहेत। पैशाशिवाय माणसाला किंमतच नाही, पैसा दिल्यावर कोणतंही काम होतं, त्यामुळे पैसा फेको संस्कृती वाढू लागली असून काही दूध विक्रेते खुलेआमपणे दूध संघाच्या आणि भेसळ अधिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून गोरगरीब दूध घेणाऱ्या नागरिकांच्या अन्नामध्ये विष कालवत आहेत। मी यांना धूळ चारली, त्यांची गेम केली, यामध्येच हे रॅकेट आपला वेळ घालवताना दिसून आलं। पैसे देऊनही सकस आणि निर्भेळ दूध मिळत नसल्यानं या भेसळीमुळे लहान मुलांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। तरी सुद्धा आम्ही दूध भेसळ करत नाही असं विक्रेत्यांनी अस्मिता विजनशी बोलताना सांगितलंय। सरकारनं आत्मनिर्भर भारत ही घोषणा केली, देशाचा भावी नागरिक सक्षम आणि सदृढ बनवायचा असेल तर त्यांना सकस आहार हा मिळालाच पाहिजे, आणि त्या आहारामध्ये दुधाचं महत्व देखील अधिकच आहे। परंतु चिरीमिरीला चटावलेल्या यंत्रणेमुळे दूध भेसळ वाढतीये, त्यामुळे सुदृढ तरुण तयार होणं अशक्यच आहे। भेसळ अधिकाऱ्यांनी प्रामाणिक काम केलं तरच भेसळ थांबेल, अन्यथा सकस दूध नागरिकांना कुठेच मिळणार नाही। नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून दूध विक्रेत्यांनी तर दूध भेसळ थांबवलीच पाहिजे, मात्र दूध विक्रेत्यांनी दूध भेसळ आम्ही करत नाही असं सांगितल्यानं दूध भेसळ करतय तरी कोण, हा प्रश्न अस्मिता विजनच्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान नागरिकांनी विचारलाय। प्रामुख्याने दूध हा घटक माणसाच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक, परंतु हे दूध सकस आणि निर्भेळ सध्या मिळत नाही, कारण दुधाच्या भेसळीचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे। आणि त्याच धर्तीवर आपण दूध उत्पादकांच्या समस्याही या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत, त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। कॅमेरामन सोमनाथ सिंधे सह दादासाहेब असंत विजन। माझं नाव दिनेश पप्पा देवेंडे, दूध व्यवसाय आहे। सध्या दुधात फार अडचणी आहेत, एक तर भाव वाढले, इकडे गिराक नाही, त्यात अजून कसं आलं आहे समजा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं जे बाजार भरतं आमच्या इथं, आता उद्या समजा जत्रा वगैरे आली तर इथून हकलून देतात, एक जागा नाही। भले त्या ह्याला मच्छी आपल्या ज्या मासे मार्केटला जागा आहे, पण दुधाला जागा नाही। दूध आहे, अमृत आहे, हे कुटुंब रस्त्यापासून असं विकलं जात आहे, हे सर्वात महत्त्वाची मागणी ही आहे। आम्हाला एक जागा पाहिजे, कायमस्वरूपी जागा पाहिजे। सर्वात महत्त्वाचं इथं जे फॅटीचे मिशीन आहेत, इथे ते सरकारी नियमानुसार फॅटीचे मिशीन लागायला पाहिजे, कारण प्रत्येकाचं कसं झालं आहे, आता समजा चार फॅटीचे मिशीन आहेत, हेजी फॅट लागते जास्त, हेजी फॅट लागते कमी, हे घेणाऱ्याला पण तोटा आहे, देणाऱ्याला पण तोटा आहे। जेणेकरून सरकारने यात लक्ष घालावं की कुणाही नुकसान होऊ नये। सर्वात महत्त्वाचं आम्हाला जागा पाहिजे, ही अपेक्षा आहे। दूध भेसळीविषयी काय सांगाल? दूध भेसळ सध्या तर काय नाही, चांगलं यायला लागलं दूध। या विशेष स्पेशल ग्राउंड रिपोर्टचं वृत्त संकलन केलं होतं आमचे प्रतिनिधी दादासाहेब नीळ यांनी, तर छायाचित्रीकरण केलंय आमचे प्रतिनिधी सोमनाथ शिंदे यांनी।